नमस्कार, पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खान्देशमधली उडदाची डाळ दाखवणार आहे, हिरव्या मिरच्यांची. उडदाची डाळ अगदी खूप सुंदर अशी पौष्टिक असते आणि खान्देशमध्ये ज्वारीच्या दादरच्या भाकरसोबत ती केली जाते. ही काळी डाळ आहे, खूप पौष्टिक असते. ही डाळ एक वाटीभर घेतलेली आहे मी, 2 ते 3 जणांना पुरेल अशी अर्धी वाटी घेतलेली आहे. आणि ती डाळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि शिजवून घ्यायची आधी. तुम्ही कुकरला 1 किंवा 2 शिट्टी लावून शिजवू शकतात किंवा फक्त भांड्यातही शिजवू शकतात. शिजवल्यानंतर कढई ठेवायची, कढईमध्ये तेल घालायचं आहे. आणि अगदी सोपी आणि घरातल्या अगदी 2-3 वस्तूंमध्ये आपल्याला तिला फोडणी द्यायची आहे. तेल गरम झालं की आपल्याला त्यात फोडणी द्यायची. तेल गरम झालं आहे, आपल्याला त्यामध्ये जिरं घालायचं आहे, किंचित मोहरी घालायची आहे, मस्त असा लसूण जाडसर कापलेला आहे लसूण घालायचं आहे. लसूण कमी प्रमाणात टाकायचं नाही आहे, थोडा जास्त घालायचं आहे. आणि हिरव्या मिरच्या आहेत, या हिरव्या मिरच्या, ह्या भाजीला निया मिरच्यांची भाजीसुद्धा म्हणायची, कारण पूर्वी हिरव्या मिरच्यांना खान्देशमध्ये निया मिरच्या म्हणतात, म्हणून निया मिरच्यांची उडदाची भाजी अशी देखील म्हटली जाते, उडदाची डाळ. तर ह्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. मिरच्या टाकल्यावर थोडं लांब व्हायचं आहे, मिरच्या उडतात. मस्त असा लसूण लालसर झाला की मग आपल्याला ही डाळ त्यामध्ये जी शिजवली ती घालायची. 1 चमचा खान्देशी मसाला, त्यानंतर 1 चमचा हळद, चवीपुरता मीठ घालायचं आहे. आणि उकळी आल्यानंतर आपल्याला मग त्यात कोथिंबीर घालायची आहे आणि ज्वारीच्या दादरच्या भाकरसोबत मस्त अशी काला मोडून खायची आहे. आता उकळी येऊ देऊ. मस्त अशी उकळी आलेली आहे आपल्या उडदाच्या डाळीला. गॅस बंद करायचा आहे आणि आपण काढून घ्यायची आहे. खान्देशमध्ये ही उडदाची डाळ मस्त अशी ज्वारीच्या भाकरीसोबत, ज्वारी दादरच्या भाकरीसोबत खाल्ली जाते काला मोडून. गरम गरम खा. कांदा, लोणचं, चिकनीचा पापड, सुंदर असं पोटभर जेवण होतं मस्त. अशाच खान्देशी जुन्या रेसिपी पाहण्यासाठी सोप्या पद्धतीतल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.